गड इंग्लजच्या चहा प्रेमींसाठी खास कोल्हापूरच्या नामांकित कंपनीचा गोड प्रेमाचा चहा आता उपलब्ध आहे गड इंग्लज एसटी स्टँड समोर. एक वेळ अवश्य भेट द्या गोड प्रेमाचा चहा. गड इंग्लजचा हा दसरा चौक हायवे झाल्यानंतर या दसरा चौकामध्ये सुद्धा लाईट नाही आहेत. नेहमी प्रकाशमान असणारा हा दसरा चौक आज अंधाराच्या खाईमध्ये लोटलेला आहे. बाजूला एसटी स्टँड आहे. रहदारीचा नेहमीचा रस्ता आहे हा, पण या ठिकाणी लाईट नसल्यामुळं नागरिकांना भरपूर अडचणींना सामोरं जावं लागतं आहे. महिला या ठिकाणी वर्दळ करत असतात, महिलांची वर्दळ असते या ठिकाणी, ज्येष्ठ नागरिकांची असते, शाळेची मुलं, कॉलेजची मुलं, या सगळ्यांनाच लाईट नसल्यामुळं अडचण येते. गड इंग्लजमध्ये हायवे तर झाला पण सोबत अनेक समस्या घेऊन आला. नागरिकांच्या हायवेच्या तक्रारींचा पाडा वाचावा तेवढा थोडाच आहे, पण त्या तक्रारींकडे हायवे प्रशासनाबरोबरच गड इंग्लज नगरपालिका देखील जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहे. हायवेवर असणाऱ्या पथदिव्यांच्या विजेची बिले हायवे प्रशासनाने भरायची की नगरपालिकेने, या वादात गेली 1.5 महिना गड इंग्लजकरांना अंधाराचा सामना करावा लागत आहे. स्ट्रीट लाईट नसल्यामुळे लोकांना त्रास होतोय, पॅसेंजरांना त्रास होते, आता रहदारी असते स्टँडवर लोकांना त्रास होते, लेडीज लोक वगैरे घाबरतात, तर त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. संध्याकाळपासूनच महिला मुली यांच्या बरोबरच पुरुषही रस्त्यावरून चालताना भीतीच्या छायेखाली वावरत आहे. त्यांचा फोकस कमी जास्त असतो, त्याच्यामुळे समोरच्या गाडीला दिसत नाही, एकमेकाच्या डॅशिंग होऊ शकतात, एकमेकाला गाडी रात्री गाड्या कशा पाहिजे कशा ॲक्सिडेंट चान्सेस भरपूर आहे. थोडी मोठी सिटी आहे आपल्याकडे ग्रीन सिटी, आणि याच्यामध्ये हा मोठा जर लॅम्प जर हे होत नसेल तर मग आपल्याला गडीला काही त्रास नाही. बहिररस्त्याला पण अडचण आहे, आपल्या हिटणी मसोबा मार्गे पण अडचण आहे, आणि शंकेश्वर मार्गेसुद्धा अडचण आहे. आपल्या तालुक्याला ही लाईटची व्यवस्था आपल्या सरकारनं प्रशासनानं भले कुठलाही पक्ष असू दे, कुठलाही नेता असू दे, त्यांनी आपली त्या मार्गाची पूर्तता, लाईटची पूर्तता केली पाहिजे. अंधारामुळे अनेक अपघात होत आहेत, पण प्रशासन मात्र जणू काही झालेच नाही या आविर्भावात वावरताना दिसत आहे. गाडीची वाट पाहिलो, लाईट नाही, अंधप्रकार आणि त्याच्यामुळे समजत पण नाही. ज्येष्ठ नागरिक म्हणून काय तुम्हाला समस्या आहेत साहेब? अडचण आहे, मुळात दिसायचं वगैरे सुद्धा प्रॉब्लेम असतोय ज्येष्ठ नागरिकांना, नजर कमी असते, ऐकू कमी येत असते, आणि लाईट नसते की आणि प्रॉब्लेम. लाईट नाही, तेवढा रस्ता सुंदर झालाय पण त्याचा काय उपयोग आहे? हायवे होऊन 1-1.5 महिना झाला तरी या शहरातले स्ट्रीट लाईट बंद आहेत. सोन्यासारखा रस्ता आहे पण रस्ता एकदम पूर्ण लाईट नसल्यामुळे भक्का दिसत आहे. नगरपालिकेचं मत आहे की ज्या वेळेला रस्ता मंजुरी झाला त्याच्यानंतर स्ट्रीट लाईटचा विषय आल्यानंतर लाईट बिल ही आपल्याकडे आहे असं कधी तिने हायवेवाल्यांनी बोललं नव्हतं. तर आता हायवेवाले म्हणतात की हा सगळा रस्त्यातला स्ट्रीट लाईटचा बिल हा नगरपालिकेकडे वर्ग करणार, त्यांच्यात हे होणारा धासपूस, त्याच्यामुळे हे जनतेला सगळा हाल सहन करायला लागत. गड इंग्लजकरांच्या संतापाचा उद्रेक झाल्यावरच निर्लज्ज झालेल्या या मुर्दाड प्रशासनाला जाग येणार की रात्रीच्या अंधारात एखादी निर्भया कांड झाल्यावरच त्यांचे डोळे उघडणार आहेत, हाच प्रश्न गेल्या 1.5 महिन्यांपासून गड इंग्लजकरांना पडलेला आहे. अंधारातून जाताना एक लेडीज आता ह्या टायमिंगला ड्युटी संपवून जाताना काय प्रॉब्लेम येणार, एकटी जाणार म्हटल्यानंतर थोडं भीती असणारच ना. प्रशासनानं लाईट लावावे, इथे लाईट पण नाही, आणि एकतर सिटीमध्ये त्यांनी स्पीड ब्रेकर करायला नाही आहेत, गाड्या कसं पाहिजे तशा येत असतात. लाईट आता काही महिना झालं, काय 2 महिने झालं असंच आम्ही लाईट नाहीच नाही, आणि 11-12 जाताव आम्ही रोज, 12 वाजता भीती वाटत असेल घरी जायला, वाटत की ही अशी फिरणारी असली तर जरा बरं वाटतं, त्या कोपऱ्यात तर काहीच लाईट नाही, तिथे नाहीत काय काही दिसत नाही आहे महत्वाचं म्हणजे, आणि पॅसेंजर कोण आहे ओळखत पण नाही आहे. बर, कोणी अतिरेकी पण येऊन बसतील होय. आणि ड्रायव्हिंगला काय प्रॉब्लेम आहे?
ड्रायव्हिंगला समोरचा येणारा व्यक्ती कसाही येऊ शकतो, त्यामुळे आम्हाला तोही त्रास होतोय. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. पुडिंगमध्ये जेवण झाल्यानंतर फिरायला येणारे, ज्याला शतपावलं म्हणून येणारा नागरिक जे आहे ते सरासरी 11 वाजतासुद्धा सरासरी जर रस्त्यावर बघितला तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ 10 मिनिटं उभारल्यानंतर किमान 50 ते 100 माणसं चालत जाताना दिसतात. गेल्या 1.5 महिन्यापासून गडिंग्लज शहरातला एकही स्ट्रीट लाईट चालू नाही आहे. आज जर परिस्थिती विचारात घेतली तर महिलासुद्धा इथून समोरनं जाताना दिसतात. आज गडिंग्लज हे शैक्षणिक हब म्हणून बघितलं जात आहे. इथं वेगवेगळी कॉलेजेस आणि बाहेरून येणाऱ्या मुलींची संख्यासुद्धा आहे आणि मुलीसुद्धा क्लासला जाणाऱ्या मुलीसुद्धा इथं रस्त्यानं रात्री 10 वाजता चालत येतायला दिसतात. एखादी मुलगी अंधारात गावल्यानंतर कुणीतरी येऊन 2-4 पोरांनी तिची छेड काढावी, जर आम्हीच गडिंगलजकराने आमच्या गडिंगलजात अंधार नाही ठेवला तर त्या पोरगीची छेड निघणार नाही. तर सगळ्या गोष्टींचा जर लेखाजोखा करायचा झाला तर गडिंगलजात जाणाऱ्या मगाशी 2-3 माणसांनी सांगितले की रस्ता चांगला झाला पण लाईट नाही आहेत, नालासाठी घोडा आणला म्हणायची वेळ गडिंगलजकरांच्यावर तयार झाली. एकीकडनं हायवे गेला आणि ह्यो हायवे जाताना होतं ते जुनं डांब काढलं आणि नवीन डांब घातले. नगरपालिका म्हणते की ह्याचं लाईट बिल कुणी भरायचं आणि हायवेवाले म्हणतात की ह्याचं लाईट बिल कुणी भरायचं. साहेब, तुम्ही लाईट बिलासाठी माणसाच्या जीवनात खेळत असाल तर तुमचं लाईट बिल श्रेष्ठ काय गडिंगलजकरांचा जीवन श्रेष्ठ ही म्हणण्याची वेळ तयार झालेली आहे. मला असं वाटतं आहे की येणाऱ्या 2-4-8 दिवसात नगरपालिकेनं, आज नगरपालिकेत दया यायचं काय काम नाही आहे, कारण का गडिंगलज नगरीतला नगराध्यक्ष असत होता किंवा नगरसेवक असत होता तर त्याला गडिंगलजच्या जनतेची कळ आली असती. शिओ जे कोण खुर्चीवर बसलेला आहे तो काय गडिंगलजच्या मातीत जन्माला आलेला नाही, त्याच्यामुळं गडिंगलजच्या जनतेबद्दल त्या माणसाच्या मनात किती आस्था असणार हा मात्र सवाल तयार करण्याची वेळ आलेली आहे. आज या शासनाला किंवा इथं असणाऱ्या जे इथले आमदार आहेत, ज्या आमदारांना आमची एक कळकळीची विनंती आहे, तेच आमदार साहेब ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करतात. साहेब, तुम्ही ज्या मतदारसंघातनं निवडून गेलाय त्या मतदारसंघातली जनता अंधारात आहे, त्यांना उजेड देऊ तुम्ही देऊ शकत असाल तर लवकर ह्या गोष्टीकडे लक्ष घालावं आणि गडिंगलजकरांचा अंधार डोळ्यासमोरनं घालवावा अशी तुमच्याकडून अपेक्षा आहे. जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यत सय्यदसह लता पालकर, गडिंगलज. मी या सगळ्या गोष्टीमध्ये त्या स्त्रीच्या जातीला जन्माला आली पण रात्री 11 वाजतासुद्धा माझ्या गडिंगलजच्या जनतेचे हाल काय आहेत, जी बातमी तयार करणं मी म्हणतोय पुरुष 10 वाजता फिरला तर बातमीसाठी दुःख वाटून घ्यायची गरज नाही, पण एक महिला असूनसुद्धा माझ्या गडिंगलजच्या जनतेचे हाल सुखकारक झाले पाहिजेत, हे संपले पाहिजेत म्हणून जी जनगर्जना लाईव्हसाठी ज्या काम करणाऱ्या आमच्या भगिनी लताताईला मी परमेश्वराच्या चरणी एवढी प्रार्थना करतो की लताताईनं हे जे आवाज आणि हे जे विचार आहेत विचार अखंडितरित्या अशीच चालू ठेवण्यासाठी तिला काळभैरवनं अशीच पद्धतीची शक्ती देऊ. सगळी सुधारणा झाली पण लाईटच नाही, लाईट नाही, काय उपयोग त्या सुधारणेचा.